पुढचा प्रश्न मी एका व्यक्तीचं नाव नाही घेणार आहे कारण हा प्रश्न असंख्य लोकांनी विचारलाय म्हणजे फक्त युट्यूबवर नाही तर इंस्टाग्राम फेसबुक सगळीकडे की तो म्हणजे तुम्ही चान्स कधी घेताय आणि उर्मिला बाळ कधी होणार तुम्हाला बाळ कधी होणार आहे उर्मिला तुला तू आई कधी होणार आहेस किंवा तुम्ही काय फॅमिली प्लॅनिंग तुमचं हा खूप लोकांनी प्रश्न विचारलाय तर उर्मिला यावर काय सांगशील आज उत्तर आज उत्तर मिळणार आहे या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी सुकिर्त आणि ही उर्मिला ही दर आठवड्याच्या शुक्रवारी ट्रॅव्हल लाईफस्टाईल स्किन केअर डी आय वाय मेकअप आणि फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते जर तुम्हाला या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकन म्हणजे ती घंटा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला समजेल की ती नक्की कधी व्हिडिओ अपलोड शुक्रवारी करणार येते मला <laughs> परफेक्ट तू आता माझा जॉबच घ्या व्हॅलेंटाईन्स डेच्या <laughs> निमित्तानं म्हणजे प्रेमाच्या दिवसाच्या निमित्तानं कपल क्वेश्चन व्हिडिओ बनवायचा ठरवलं त्यासाठी दोन्ही व्हिडिओच्या खाली कमेंट्स मध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी मी रिक्वेस्ट केलेली म्हणूनच बॉडी हेअर रिमूव्हल आणि स्किन केअर मिस्टेकच्या खाली आम्हाला भरभरून बर कमेंट्स आले आणि एवढे क्वेश्चन्स आले right. की सिकिरत मी दमून गेलो आणि त्यातले काही रिप्रेझेंटेटिव्ह असे आम्ही प्रश्न निवडले जे सगळे मॅक्सिमम प्रश्न जे आहेत ते निवडून तुमच्यासमोर आम्ही त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली तर <laughs> एक साधारण खूपच मोठा व्हिडिओ होईल म्हणूनच या निमित्तानं हा प्रेमाचा व्हिडिओ आहे प्रेमाच्या दिवसासाठी एक छानसा कपल क्वेश्चन आन्सर म्हणून आपण एक मज्जा करणार आहोत थोडीशी विश्रांती आपल्या रोजच्या व्हिडिओपेक्षा आणि तुम्हाला आमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माझ्या आणि सुकिर्ताबद्दल जास्त जाणून घेण्याची ही संधी मिळेल आणि प्रेमाच्यावरून मला आठवलं माझं आणि सुकिर्ताच तुमच्यावरती भरभरून प्रेम आहे आणि आम्ही खूप कृतज्ञ आहोत कारण पाच लाख सबस्क्राईबरचा टप्पा आपण गाठलेला आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे त्यामुळे खूप 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 थँक्यू आणि तुम्हाला खूप भरभरून प्रेम आणि पहिला प्रश्न आहे सोनाली हिंगमिरे हिचा तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली आणि कोणी कोणाला पहिल्यांदा प्रपोज केलं ओके आमच्या लग्नाला आठ वर्ष आठ वर्ष पूर्ण झालेली आहेत आत्ताच नऊ फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये नुकताच आमची ॲनिव्हर्सरी मॅरेज ॲनिव्हर्सरी लग्नाचा वाढदिवस होऊन गेला तर आठ वर्ष पूर्ण झालेत आहेत आणि प्रपोज कोणी कोणाला केलं तर ॲक्च्युली खरं सांगायचं तर आ, आमची खूप छान मैत्री होती आम्ही मागच्या वर्षी पण कपल क्वेश्चन अँड आन्सरचा व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी माझ्या डोक्यावरती देते तर त्याच्यामध्ये खरं तर आम्ही कसे भेटलो वगैरे सगळं डिटेलमध्ये आहे पण तरी सुद्धा थोडक्यात सांगायचं झालं तर आम्ही बेस्ट फ्रेंड्स होतो येस आणि आम्ही खूपच छान एकत्र एका नाट्यसंस्थेमध्ये काम करत होतो तर त्या दरम्यान मलाही माहिती होतं की याला मी आवडते यालाही माहिती होतं की की उर्मिलाला आपण आवडतो आणि आपल्याला उर्मिला आवडते पण सुरुवात कोणी केली <laughs> किंवा प्रपोज कोणी केलं तर मी पण मी असा एक फिल्मी डायलॉग टाकला होता की आपण आता मान्य करूयात का की आपण एकमेकांना आवडतोय असं त्यामुळे फॉर्मल परपोज मीच असं म्हणता येईल म्हणजे पण मी पण केलं कारण मी सुरुवात केली ना मी याच्यावरती वाद होऊ शकतो पण तुम्हाला साधारण अंदाज आला असेल की म्युच्युअलीच इथ असं म्हणत आहे पुढचा प्रश्न येस दुसरा प्रश्न विचारलाय मधुरानी तुमच्या घरामध्ये कोण कोण आहे हो आमचा परिवार खूप मोठा आहे त्यामुळे मला असं वाटतं की मी माझ्या लग्न करून झाल्यानंतरचा जो नवा परिवार आहे मला मिळालेला उर्मिला निंबाळकर गुमास्ते परिवार तर त्या गुमास्ते परिवाराची मी ओळख करून देते आणि सुकिर्त निंबाळकर परिवाराची ओळख करून देते येस तर सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात मोठा व्यक्ती म्हणजे माझे सासरे ज्यांचं नाव आहे दत्तात्रय गुमास्ते ते रिटायर्ड इन्कम टॅक्स ऑफिसर आहेत माझ्या गोंडस सासूबाई त्यांचं नाव आहे सुभाषिणी गुमास्ते त्या खूप कमाल गृहिणी आहेत आणि त्यांनी या गोड 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 दोन मुलांना वाढवलं लहानाचं मोठं केलं आता माझा नवीन झालेला भाऊ म्हणजेच माझा जो मोठा आहे त्याचं नाव आहे सुचित गुमास्ते सिरीज मध्ये पाहिलंच असेल तो कमाल आय आय टी पवई मधून पी एच डी झालेला आहे आणि तो दार ग्रुपमध्ये असोसिएट जिओ टेक्निकल इंजिनियर आहे आणि माझी जी गोंडस मोठी जाऊबाई आहे जिचं नाव आहे गायत्री गुमास्ते ती भारतीय विद्याभवनमध्ये संस्कृतची शिक्षिका आहे आणि तिला संस्कृतमध्ये गोल्ड मेडल पण मिळालेले सगळे अशक्य हुशार आहेत आमच्या घरात आणि आपण सुखेर आपणही बऱ्यापैकी हुशार आहोत पैकी हां म्हणजे बऱ्यापैकी त्यांच्याशी तुलना नको करायला आणि वेधा येस सगळ्यात छोटस आमचं आमच्या घरातला गुमास्ते परिवारमधला मेंबर तो म्हणजे सुचित गुमास्ते ती तिची काय ओळख करून ती कमाल आहे ती कमाल म्युझिशियन आहे ती झेंबे वाजवते तबला वाजवते इयत्ता सातवी मध्ये आहे ती न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि गोंडस आहे आणि कमाल हुशार yes, आहे बेस्ट स्टुडंट आहे येस आणि निंबाळकर परिवारामध्ये माझे सासरे चंद्रकांत निंबाळकर हे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमधून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदावरून रिटायर्ड झालेले आहेत ते जीवनविद्येचे खूप छान उत्तम प्रबोधक आहेत yes. माझ्या सासूबाई संगीता निंबाळकर mm. या अप्रतिम हाऊसवाईफ आणि सुगरण अशा आहेत नंतर yes. वैभव निंबाळकर उर्मिलाचा भाऊ भाऊ जो भारतातला यंगेस्ट आय पी एस ऑफिसर आहे आणि तो सध्या गुवाहाटीमध्ये असिस्टंट इन्स्पेक्टर जनरल या पदावरती कार्यरत आहे आणि त्याचीच बायको अनुजा ही आ, युके बेस्ड औला एज्युकेशन या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये प्रोडक्ट सक्सेस असोसिएट या पदावरती काम करते आणि घरातली सगळ्यात महत्वाची आणि बिझी व्यक्ती सगळ्यात मोठी ज्येष्ठ व्यक्ती ती म्हणजे उन्मनी निंबाळकर <laughs> जी उर्मिलाची भाची आणि ती अडीच वर्षाची आहे आणि ती सगळ्यात जास्त बिझी असते येस आणि खूप 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 गोंडस पिल्लू येते तर असे खूप छान फॅमिली म्हणजे आम्ही पुण्यवान आहोत इतके छान फॅमिली मेंबर आम्हाला आहेत रा त्यामुळेच आम्ही या टप्प्यापर्यंत आपण सबस्क्रायबर्सच्या कारण त्यांच्या सपोर्टशिवाय हे काहीच शक्य नव्हतं ते सुपर एक्साइटेड असतात आणि खूप खूप सगळे सपोर्ट करत असतात ओके क्वेश्चन नंबर तर हा प्रश्न विचारला आहे सुष्मिता सावंत आणि प्रार्थना काळे यांनी <laughs> की सुकीर्द तुझा लाईफ पार्टनर आहे हे तुला कसं कळ म्हणजे हाच तो हे तुला कसं कळ अच्छा बर तर मी आणि सुकिर्द प्रायोगिक नाटकाच्या संस्थेमध्येच भेटलो आम्ही अभिनय करायचो वेगवेगळ्या नाट्यस्पर्धा नाटक करायचं त्या दरम्यान माझ्या लक्षात आलं की जरा मुलगी बरी असेल दिसायला किंवा आपण असे वयात आलेलो असतात त्या सगळ्या मुलींना माहितीच आहे तर आपल्या मागे लई पोरं असतात ओके सगळे फ्लट करत असतात सगळे तशाच ह्यानं बघतात सगळे आपल्या डेटसाठी फिरवण्याच्या ह्यानं सतत फ्लटिंग पटवायला जवळजवळ येत असतात सुकीर् एकमेव होता लिटरली माझ्या संस्थेत सगळीच खूप चांगली मुलं होती आणि सगळेच माझे खूप चांगले मित्र आहेत पण कॉलेज संस्था बाहेर पण नाटक करताना तो एकमेव होता की ज्यांना अजिबात माझ्यावर फ्लट करण्याचा प्रयत्न केला नाही आणि तो मला खूप आता अगदी सिरियसली सांगायचं तर तो मला खूप माणूस म्हणून ट्रीट करत होता म्हणजे मुलगा मुलगीच्या पलीकडे जाऊन आता हिला पटवायचे आता मी काहीतरी इम्प्रेशन झाडण्यासाठी आता हिला खोटंच बोलणार माझी खोटीच बाईक काढणार तर तो खूप साधा आणि जेन्युअन असल्यामुळे ना त्यानं मला खूप मान सन्मान आदर दिला नाटकाच्या वेळेला माझं काही चुकलं काही केलं तर समजावून सांगायचा शा, आणि लिटरली मला त्या काळात मी इतकी लहान होते की मला बऱ्याचदा जोक्स पण कळायचं नाहीत तर तो एकमेव होता जो मला जोक्स पण समजावून सांगायचा तर तो खूप जेन्युअन आणि तो जेन्युअननेस आणि हा मला पटवत नाही आणि हा माझ्यावर फ्लर्ट करत नाही यानेच मी जास्त अट्रॅक्ट झाले आणि मला असं की हा का माझ्याकडे लक्षात येत नाही फ्लटिंग करायचं आणि आणि मी मी सा मी केली अट्रॅक्ट झाले याचं उत्तर आधीच्या व्हिडिओत पण तसं सांगितलंय की ऍक्च्युली मी इनिशिएटिव्ह नाही घेतला याचं कारण असं होतं कारण ही मला असं वाटायचं की आउट ऑफ रेंज आहे माझं त्यामुळे उगाच एफर्ट्स घेण्यात काही अर्थ नाहीये त्यामुळे आपण काहीच प्रयत्न नको करायला आणि आय थिंक तेच वर्क झालं म्हणजे ते फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहत <laughs> <ताइस थाँगा। laughs> पुढचा प्रश्न पूर्वा करणी विचारला आहे की तुमची नेटिव्ह प्लेस कुठली आहे आणि तुमची फेवरेट डिश कुठली आहे ओके नेटिव्ह प्लेस म्हणजे मुळगाव मुळगाव माझं मुळगाव आहे सणसर आणि माझं संपूर्ण शिक्षण झालं मराठी माध्यमातून नववी पर्यंतचं बारामतीला येस आणि मी पुण्याचंच आहे टिपिकल पेठेतला पण माझे आई वडील बेळगावचे आहेत आणि त्यामुळे तुझं मुळगाव मुळगाव तसं बेळगाव पण माझा जन्म आणि सगळं आणि फेवरेट डिश मी सांगायचे असं आहे okay माझी फेवरेट डिश लोकांना असं वाटेल अरे काय मला खूप फॅन्सी गोष्टी आवडत नाहीत उलट मला खूप साध्या आणि हेल्दी गोष्टी खूप आवडतात मला फळं प्रचंड आवडतात मी खूप फळं खाऊ शकते पण मला दुधाच्या सगळ्या गोष्टी आवडत असल्यामुळे मला ताकाची कढी खूप आवडते मी ताकद त्याच्या कढी बरोबर आयुष्यभर जगू शकते भात पोळी वाटेल त्या गोष्टी मी खाऊ शकते खरं असं मला एक नाही सांगता येणार खूप गोष्टी आवडतात फुडी आहे खूप गोष्टी आवडतात पण चमचमीत तळलेल्या छान खुसखुशीत अशा असंख्य गोष्टी आवडतात त्यामुळे एक असं नाही पण मिसळ आहे उकडीचे मोदक आहे अशी लिस्ट वाढत जाईल त्यामुळे बऱ्याच गोष्टी पुढचा प्रश्न आहे अश्विनी सातपुतेचा आणि तिने विचारलंय की लव मॅरेज आहे का कास्टमधलं की इंटरकास्ट आणि काही फॅमिली प्रॉब्लेम झाला का ओके okay. येस हो आमचं लव्ह मॅरेज आहे आणि इंटरकास्ट आहे इंटरकास्ट आहे आमच्या जाती वेगळ्या आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय प्रश्न आणि फॅमिलीतनं काही प्रॉब्लेम झाला का ओके आम्ही खूप पुण्यवान आहोत की आमच्या दोन्ही कुटुंबातून सगळेच लोक खूप समजूतदार आहेत आणि फक्त अभ्यास आणि करिअर याच्यामधली हुशारीच नसून त्यांच्याकडे जगण्यातलं शहाणपण आहे त्यामुळे आमच्या दोन्ही कुटुंबांनी इतकं छान समजून घेतलं ना एकमेकांना त्यामुळे मला दोन कुटुंब वेगळे पण वाटत नाही आणि मुख्य कारण म्हणजे आम्ही खूप वर्ष एकमेकांना ओळखत होतो आम्ही एकमेकांच्या फॅमिलीजना सुद्धा ओळखत होतो म्हणजे असं नाही की बाबा लपून भेटतो असं काही त्यामुळे खूप कम्फर्ट होता दोन्ही कुटुंबामध्ये खूप मैत्री होती त्यामुळे जेव्हा मी पहिल्यांदा घरी आईला सांगितलं की उर्मिला कशी वाटते तुला तर आईचं असंच उत्तर होतं की अरे म्हणजे आम्हाला कधीच कळलं होतं तू कधी सांगतो त्याची आम्ही वाट बघत होतो या गोष्टी एकमेकांना माहिती होत्या आणि हेच ते कारण आहे खूप लोकांनी विचारलं की गोव्याच्या ट्रॅव्हल व्हिडिओज मध्ये माझ्या पप्पांना काका।, काका।, काका का म्हणतोय किंवा मी माझ्या सासूबाईंना काकू का म्हणते कारण की सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्न आणि प्रेमाच्या पण आधी सुकिर्त आणि मी मित्र मैत्रिणी आहोत त्यामुळे मित्राच्या आई वडिलांना काका काकूच म्हणतात ना किंवा मैत्रिणीच्या पण म्हणून आम्ही अजूनही एकमेकांच्या आई वडिलांना काका काकूच म्हणतो आणि ऍक्च्युली मला असं वाटतं की काय बोलवतो हे महत्वाचं नाहीये एकमेकांबद्दल प्रेम असणं आदर असणं हे जास्त महत्वाचं आहे त्यामुळे त्यांनी काही फरक पडत नाही की काय मामांजी म्हणता काका म्हणता का काय म्हणता नाहीतर म्हणजे आई म्हणायचं आणि मनातून म्हणजे मना हिची वाटच लागली पाहिजे पुढचा प्रश्न रुपाली के हिने विचारलाय सुकिर्त मेनी मेन स्टील फाइंड इट डिफिकल्ट टू कोपअप विथ देअर पार्टनर्स फेम पॉप्युलरिटी अँड फायनान्शियल इंडिपेंडन्स बट यू आर सो सपोर्टिव्ह व्हॉट आर युअर थॉट्स ऑन धिस वा मला असं वाटतं की दोघं जे म्हणजे कपल जे असतं म्हणजे नवरा बायको असतील किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणजे ही दोघांची मिळून जर टीम झाली ना तर खूप छान तुमचं नातं फुलतं खूप छान तुमची प्रोग्रेस होते जर मी तिचं तिचं करिअर आणि माझं माझं करिअर किंवा तिचा ऑफकोर्स प्रत्येकाचं आपापलंच करिअर असतं पण आपापलं असूनसुद्धा ती एक टीमवर्क असतं yeah. म्हणजे मग आपल्या पूर्ण कुटुंबाचा असा आपण विचार करतो आणि जेव्हा कुटुंबाचा आपण विचार करतो तेव्हा जर तिची खूप जास्त प्रोग्रेस झाली तर पूर्ण कुटुंबाचीच प्रोग्रेस होणार आहे त्यामुळे मला असं कधीच वाटत नाही म्हणजे सुरुवातीपासनं कारण ती सुरुवातीपासनं चित्रपट सिरियल याच्यामध्ये काम करत आली आहे त्यामुळे तिला जी प्रसिद्धी मिळणार आहे पण मला हे पण दिसतं की ती त्याच्यासाठी किती कष्ट करतीये किती तास काम करतेय त्यामुळे मला या गोष्टींमुळे कधीच इन्सिक्युरिटी अशी कधीच वाटली नाही आणि वाटली नाही पाहिजे अदर असाच विचार के, केला पाहिजे की अरे आपण दोघं मिळू त्यामुळे चॅनलसुद्धा बिल्ड करताना आम्ही तशाच पद्धतीने बिल्ड केला ते खूप चांगलं टीमवर्क होतं त्यामुळे जे सबस्क्रायबर तिचे आहेत ते माझेच सबस्क्रायबर आहेत तिचे जे पैसे आहेत ते माझेच पैसे आहेत किंवा माझे जे पैसे आहेत ते तिचेच पैसे आहेत त्यामुळे असा जर तुम्ही विचार केलात तर ती छान तुमची टीम होते त्यामुळे मला असं वाटतं की आपण टीम म्हणून असं बघितलं पाहिजे रादर दॅन तू तुझं तुझं माझं माझं असं वा किती छान व्यापक विचार आहे आणि दुसऱ्यांना एखाद्याला सुखी करण्यामध्येच तर प्रेमाची व्याख्या आहे ना एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच प्रेम बरोबर तर ते खऱ्या प्रेम आहे मग कारण की तुमच्या पार्टनरचं चा खूप चांगलं चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटलं पाहिजे जर नाही वाटत नाही प्रश्न आहे प्राजक्ता फुलसुंदर हिचा तुम्हा दोघांची एकच करिअर फील्ड आहे त्यामुळे एकमेकांना वेळ देता येतो पण कधी कधी एकच करिअर फील्ड आहे त्यामुळे चिडचिड पण होत असेल ना आणि दुसरं म्हणजे पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ टाइम कसं मॅनेज करता ओके बरं ॲक्च्युली एका प्रश्नात खूप प्रश्न आहेत पण मी उत्तर देण्याचा प्रयत्न करते मग म्हणजे मी माझी माझी बाजू सांगते मग सुकृतं hmm. त्याचं उत्तर सांगेल एकतर आमचं एकच करिअरचं फील्ड नाही आहे असं वाटतं पण oh. कारण की आमचं टीमवर्क आहे तो त्याच्या कामामध्ये मला सल्ला विचारतो माझे सजेशन घेतो ॲडवाईस घेतो मला परीनं मला जितकं आकलन होतं मला जेवढी समज आहे तेवढं मी त्याच्या करिअरमध्ये मदत करण्याचा त्याला पार्टनर म्हणून प्रयत्न करत असते पण ते कम्प्लिटली त्याचा जॉब आणि त्याची कंपनी आणि त्याचं काम आहे माझ्या बाबतीत पण यूट्यूब असेल किंवा कॉन्टेंट क्रिएशन काही पण अभिनयाचं पण असेल तर मी एखादा चित्रपट मालिका किंवा एखादा यूट्यूबचा व्हिडिओसुद्धा असेल तर तो करू का वगैरे तर सुकिर्तला विचारते सुकिर्ता त्याच्यावरती सल्ला देतो आणि मी त्याचा जो सल्ला आहे त्याचं जे उत्तर आहे ते खूप गांभीर्यानं घेते त्याच्यावरती विचार करते आणि मग फायनल डिसिजन हा माझ्या करिअरमधला माझा आणि सुकिर्ताच्या करिअरमधला सुकिर्ताचा असतो त्यामुळे तसं म्हणायला गेलं तर करिअर फील्ड आमचं सेम नाही आहे पण तरी क्रिएटिव्ह म्हटलं क्रिएशन आहे कॉन्टेंट क्रिएशन असं म्हटलं तर येस सेम पण तसं आहे कारण की आम्ही एकमेकांना खूप मदत पण करतो आणि इट्स अ टीमवर्क इट्स अ परफेक्ट टीमवर्क आता तर जे काही थोडंफार सेम आहे करिअरचं फील्ड संपूर्ण नाहीये एकाच कंपनीत आम्ही काम करत नाही त्याच्यामध्ये असं सुद्धा आहे की काही नियम पण तुम्ही करायला पाहिजेत आता जसं आम्ही ठरवलं की आम्ही शनिवार रविवार शक्यतो म्हणजे नाहीच काम करत मग तो पूर्णपणे कुटुंबाचाच वेळ असतो जेव्हा आम्ही गप्पा मारतो म्हणजे आई वडिलांबरोबर किंवा बा, भाव बहिणींबरोबर जेव्हा आम्ही असतो तेव्हा आम्ही अजिबात मोबाईल चेक सुद्धा करत नाही बघत पण नाही इव्हन चहा पिण्याचा जेवतानाचा हा जो वेळ आहे तेव्हा कॉल्स तुम्ही न घेणं तो वेळ पूर्णपणे तुमचा आहे त्यामुळे काय होतं तुम्ही शंभर टक्के त्या गोष्टीमध्ये असता गफलत तिथेच होते की जिथे तुम्ही अर्धे अर्धे म्हणजे अर्ध काम अर्धा फॅमिलीचा वेळ असं अर्धे अर्धा जेव्हा सगळं होतं ना तेव्हा पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफची गफलत होते जर ते तुम्ही एकदम प्रॉपर कंपार्टमेंट केलेत ना त्याचे तर त्याची अजिबात गोंधळ होत नाही आता मी जेवणार आहे मग कोणाचाही फोन येऊ दे तो बाजूलाच राहणार आम्ही एकत्र जेवणार चहाची जी वेळ आहे सकाळची जेव्हा आम्ही बऱ्याच गोष्टी शेअर करतो गप्पा मारतो वेळ पण असतो कारण तेव्हा सकाळी पुढचा प्रश्न कविता पाटील हिने विचारलाय की जर तुमच्यामध्ये भांडण झालं तर कोण कौन कोणाला मनवतं आणि कसं कॉम्प्रमाईज कोण करतो ऍक्च्युली कविता पाटील हिचा आपण रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून घेतलाय हे खूप लोकांचे प्रश्न आहेत की भांडण झालं तर तुम्ही काय करता कसे मनवता आणि कोण जास्त चिडता असे खूप सारे प्रश्न आलेले आहेत तर म्हणजे मला असं वाटतं की आम्ही दोघंही जीवनविद्या फिलॉसॉफी फॉलो करतो आणि प्रल्हाद दादा यांचं खूप छान वाक्य जे आम्ही दोघंही फॉलो करतो ते म्हणजे जशी प्रोडक्टला एक्सपायरी डेट असते तशी भांडणाला सुद्धा एक्सपायरी डेट असली पाहिजे आणि ती डेट ही शक्यतो त्या दिवसाचीच असली पाहिजे तो दिवस संपेपर्यंत ते मिटलं पाहिजे ते जास्तीत जास्त भिजवत ठेवण्यात अजिबात अर्थ नाहीये आणि मग त्यामध्ये असं कोण कौन कोणाला म्हणतो असं अजिबात नाहीये आम्ही डायरेक्ट घडाघडा बोलतो मग जे डिफरन्सेस जे सुद्धा आहेत ना ते बोलतो तिथे पटापट मोकळे करतो कारण ते तुम्ही साठवून ठेवलेत ना की तसा खूप प्रॉब्लेम नंतर नंतर क्रिएट होतो त्यामुळे जर पटत जरी नसेल ना की आपण आता एकमेकांशी दोघं बोलत नाहीये पण मला तू हे हे वागलेस ना मला अजित आवडलेलं नाहीये किंवा मग ते ती सुद्धा बोलते आणि मग तुम्ही जसे मोकळे होता बोलता तसे तुम्ही हळूहळू शांत होता आणि ती एक्सपायरी डेट ही त्याच दिवसाचीच असली पाहिजे त्यामुळे असं कोणी असं नाही आम्ही एकमेकांना म्हणतो असं म्हणलं तरी चालू शकेल ना अगदी अगदी बरोबर कारण <laughs> की त्याच्यात काय कमी पण आहे मला असं वाटतं सॉरी म्हणण्यात काय कमी पण आहे जर खरंच चुकलं असेल तर चक्क आम्ही असे म्हणतो सॉरी माझं चुकलं संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच hmm. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल जर तुम्ही कोणाची आत्मचरित्र किंवा चरित्र जर वाचलं ना तर तुमच्या लक्षात येईल की खूप मोठ्या मोठ्या थोर लोकांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांच्या संसारामध्ये भांडणं झाली आहेत किंवा त्यांच्याकडून चुका झाल्यात अपयश आलेलं आहे माती खाऊन झाली आहे त्यांची त्यामुळे एक तर खूप कॉमन आहे जे लोक असं सांगतात ना की आमच्या घरात भांडणच होत नाही किंवा एकदाही वादविवाद झालेला नाही ते चक्क तुमच्याशी खोटं बोलतात संसार म्हटला दोन माणसं आली किंवा कुटुंब आलं की, की तुमचे मत विचार एकमेकांपेक्षा भिन्न असणार डिसअग्रीमेंट्स होणार आणि त्याच्यावरती बोलूनच मधला सुवर्ण मार्ग आपण ज्याला म्हणतो तो काढायला पाहिजे आता इतकं समजूतदार वागलं तरच खरं तर त्या प्रत्येक जो वादविवाद किंवा mm -hmm. जो जे काय म्हणत आपण वेगळा विचार किंवा वेगळं मत आहे तर ते बोलूनच सॉल्व्ह होणार म्हणूनच सुकिर्तन एकदम परफेक्ट सांगितलं की भांडणाला एक्सपायरी डेट पाहिजे रात्री बाराच्या आत ते तुम्हाला संपवता आलं पाहिजे खूप लोक त्याचा रिव्हेंज वगैरे घेण्यासाठी लक्षात ठेवतात आणि स्त्री पुरुष असो मी असं बघितलंय माझे पण मित्रमैत्रिणी कपल्स वगैरे आपले की ते लक्षात ठेवतात की तू तेव्हा तशी वागलेलीस ना हा तर ते मला तुझा काटा काढायचा होता म्हणून मी आता बरोबर तुला या भांडणामध्ये कसा तो मुद्दा सांगितला किंवा स्त्रियांच्याकडूनही होऊ शकतं की हा तू तसा बोललेला तेव्हा वा, कसं वाटतं आता मी बोलल्यानंतर तर हे असं खराब असं लक्षात ठेवून त्या साठवायचं बॅगेत एखादा एक एक्स्ट्रा सिक्रेट ठेवल्यासारखं आणि शस्त्र आणि तेव्हा योग्य वेळेला पुढच्या भांडणासाठी तो मुद्दा वापरायचा वगैरे हा टोमणे मारायचे जाता येतात अपमान करायचा काय होणार माहितीये का ती अशी जी घाण असते ना जर टॉयलेट आपण कचरा कुंडी साफ नाही केली तर घरामध्ये संपूर्ण कचरा हे होणार वास येत राहणार तर ते, ते स्वच्छ केलं पाहिजे mm. त्या त्या दिवशी तो कचऱ्याची ती पेटी बाहेर ठेवली गेली पाहिजे कचरा टाकून दिला पाहिजे घरामध्ये कचरा साठवण्याची गरज नाही अगदी त्याच पद्धतीनं काही रुसवे फुगवे असतील ना तर ते बोलून सॉल्व करायचे आणि सोडून देता आलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आणि हे जर लक्षात ठेवलं आणि नंतर रिवेंज बदला म्हणून वापरायला लागलो आपण तर वाट लागणार दुसरा मुद्दा मला असं वाटतं की अपेक्षांचा थोडासा की बऱ्याचदा ना अपेक्षा बोलून दाखवल्या जात नाहीत म्हणजे आता सुकिर्तला काहीतरी माझ्याकडून अपेक्षा असेल की की त्याच्या कुटुंबासाठी मी काहीतरी करायचं काका काकूंसाठी काहीतरी करायचं किंवा त्याला काहीतरी खावंसं असं वाटतंय किंवा त्याला आता गडबडे आणि मी त्याला काहीतरी मदत करावीशी वाटते किंवा स्त्रियांच्या बाबतीत असेल की त्यांना आता माझं कौतुक करावं किंवा अगदी कौतुकच असं नाही पण मदत करावी हा म्हणजे मी बाहेर जाणार आहे आणि तू थोडस घरातलं एखादं काम सांभाळ किंवा कुठली तरी जबाबदारी घे तरी ना हे असं हा मग हे सांगायचं कशाला आहे त्याला कळलं पाहिजे की स्वतःहून hmm. तर असं नसतं बऱ्याचदा माणूस विवंचनेत असतो कुठल्या तरी कामाच्या विचारात असतो तर सारखी अशी परीक्षा बघू नये की त्याला स्वतःहून कळलं पाहिजे वगैरे बऱ्याचदा नाही कळत कारण प्रत्येकाचं इमोशनल क्वेश्चन इक्यू वेगवेगळा असतो त्यामुळे अपेक्षा बोलून दाखवाव्यात की सुकीर्त मी इतक्या इतक्या तास बाहेर जाणार आहे हा माझा स्वतःचा वेळ आहे किंवा मला हे काम आहे तर मला तुझ्याकडून हे हे काम करणं अपेक्षित आहे मी येईपर्यंत तू जर मला अशी मदत केली तर बरं होईल राईट आणि जसं उर्मिला म्हणले की शक्यतो भांडणं त्याच दिवशी रात्री मिटवावीत तर रात्री भांडणं मिटवायला खूप सारे उपाय असतात <laughs> तर त्यामुळे त्या उपायांमुळे लगेचच भांडणं मिटू शकतात सगळं तुम्ही विसरून जाता त्यामुळे तोही खूप चांगला मार्ग आहे एकमेकांना त्यामुळे इगो बाजूला सॉरी म्हणणाऱ्या पुरुषांनी शक्यतो इगो बाजूला ठेवावा बऱ्याच गोष्टी मिळतात ओके पुढचा प्रश्न आहे सुप्रिया शिंदे हिचा की तुम्ही एवढे पॉझिटिव्ह कसे आहात व्हॉट्स द की बिहाइंड दिस एका शब्दात किंवा एका वाक्यात सांगायचं झालं तर जीवन विद्या मिशनची फिलॉसॉफी <laughs> आणि त्याच्या सगळ्याच्या लिंक्स मी देते तुमच्या आयुष्यात शहाणपण आणि खूप चांगलं नॉलेज खूप चांगलं तत्वज्ञान मिळालं ना तुमचं तुमच्या विचारांच्याच लेवलला सगळी कायापालट होते जशी माझी झाली सुकिर्थची झाली आमच्या संपूर्ण कुटुंबाची झाली तर माझ्या पॉझिटिव्हिटीचा राज म्हणजे जीवन विद्या मिशनची फिलॉसॉफी आहे जेवढी मी आचरणात आणेन तेवढा माझा फायदा आहे मी नाही आचरणात आणली मी तर नाही वागले तर त्याचे दुष्परिणामसुद्धा मला भोगावे लागतीलच त्यामुळे मी अगदी विचार करून सकारात आणण्याचा प्रयत्न करत असते आणि ती फिलॉसॉफी अमलात आणते मला असं वाटतं की खर तर इतक्या पॉझिटिव्ह कशा आहात तर खरं सांगायचं तर हे खूप प्रयत्नपूर्वक करावं लागतं कारण आपलं मन कधीही निगेटिव्ह गोष्टींकडेच धावतं कधीही आपल्याला पहिला निगेटिव्ह विचारच येतो त्यामुळे हे खूप प्रयत्नपूर्वक तुम्हाला पॉझिटिव्ह राहावं लागतं त्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागतात म्हणजे असं नाही की आम्ही सतत पॉझिटिव्हच असतो ते होतं तुम्ही निगेटिव्ह तर परत जसं आपण असतं की आपल्याला व्यायाम नकोच वाटतो किंवा चांगल्या गोष्टी करायला नकोच वाटतात ते आपल्याला मारून मुटकून करावे लागतात तर तसंच ते आहे आणि दुसरी गोष्ट मी असं सांगेन की काही काही बाबतीमध्ये ना थोडंसं कॅज्युअल हा खूप निगेटिव्ह शब्द आहे की कॅज्युअल राहणं मी निवांत म्हणे निवांत तुम्ही राहणं जे आहे ना म्हणजे कुठलं एखादं काम नाही झालं काही फेल्युअर किंवा काही गोष्टी झाल्या काही फार जीवनमरणाचा फरक पडत नसतो आयुष्यामध्ये आणि कोणाला बाकी लोकांना तर अजिबातच फरक पडत नसतो त्यामुळे तुम्ही खूप असे निवांत राहिला पाहिजे त्या गोष्टीकडे तुम्ही खूप लाईटली ते घेतलं पाहिजे तर आयुष्यात गोष्टी खूप सोप्या होतात उगाच कॉम्प्लिकेशन वाढली ना की तो दबाव वाढत जातो आणि मग तुम्ही निगेटिव्ह होत बरोबर आहे त्याच्यासाठीच माझं खूप आवडीचं वाक्य म्हणजे सबसे बडा रोग राईट राईट त्यामुळे मला असं वाटतं की हे आम्ही फॉलो करतो आणि आम्ही पण प्रयत्न करतोय शंभर टक्के सतत चोवीस तास <laughs> पॉझिटिव्ह असतो असा नाहीये ना खचायला पण होतं हे कमी पडतं सुकिर्त मला हे करतो संगतीचा परिणाम होतो पॉझिटिव्ह असतो तो मला प्रेरणा देतो प्रोत्साहन देतो सुकीर्तचं कधी चुकत असेल तर मी त्याला काय असा निगेटिव्ह विचार करतो म्हणून मी रागवते हे करते आणि एकमेकांना प्रोत्साहन देऊन टीमवर्क करायचं कारण की एक जण खूप घाणेरडे निगेटिव्ह सगळे दुःखाचे अपयशाचे खराब खराब आणि त्याचा परिणाम होऊ आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की संगत पण खूप yes. महत्वाची तुमची आमचं कु, तुम कुटुंब तुम खूपच छान सतत आम्हाला बुस्ट करत असतं मला आणि आपले मित्र मैत्रीण असतील किंवा आपण संगत पण अशा लोकांचीच ठेवली पाहिजे की जे खूप पॉझिटिव्ह आहेत कारण तुम्ही हे ऑबझर्व्ह केलं असेल की म्हणजे काही कंपन्यांमध्ये तुम्ही चहा प्यायला जाता आणि मग त्यावेळेस तुम्ही फक्त सगळ्या वाईट वाईट गोष्टी कंपनीबद्दल किंवा कामाबद्दल तुम्ही बोलत असत ठीक आहे तुम्ही होण्यासाठी त्या बोलल्या पाहिजेत पण सतत तुम्ही त्या कंपनीत असाल म्हणजे वाईट म्हणजे निगेटिव्ह विचारांच्या वगैरे तर तुमचेही विचार तिकडेच धावायला लागतात पण तशीच लागतात तशीच लागतात त्यामुळे मला असं वाटतं की ते पण महत्वाचं आहे पुढचा प्रश्न विचारलाय श्रद्धा वर्मा वर्मालिने की डू यू थिंक ट्रॅव्हलिंग हेल्प्स टू नो युअर पार्टनर बेटर वॉट आर दिंग्स अ कपल कॅन डू टुगेदर इन ऑर्डर टू अंडरस्टँड इच अदर थोडक्यात श्रद्धाने असं विचारलंय की uh, एकत्र प्रवास केल्यामुळे तुम्ही स्वतःच्या पार्टनरला बेटर ओळखू शकता का आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी एकत्र केल्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरला चांगल्या प्रकारे ओळखू शकता का ऍक्च्युअली श्रद्धा तू तु तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर तू तु दिलंस की तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करायला पाहिजेत एकत्र त्यामुळे तुम्ही स्वतःला जास्त बेटर ओळखू शकता मजा येते त्यामुळे जगण्यामध्ये सुद्धा कारण आणि ट्रॅव्हलिंगनी पार्टनरच काय तर तुमचा मित्र किंवा जगातली कुठलीही व्यक्ती ओळखण्याची ताकद आहे जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता त्या व्यक्तीबरोबर तेव्हा तुम्हाला संपूर्ण म्हणजे एकतर तुम्ही प्रेमात पडता किंवा हे भांडणं भांडणं होता त्यामुळे ट्रॅव्हलिंग ही अशी गोष्ट आहे की ती नक्कीच तुम्हाला खूप छान ओळखायला मदत करते आणि मला असं वाटतं की ही सगळ्यात महत्वाची की म्हणजे आम्ही दोघं तर ते फॉलो करतो की फक्त व्यवहार तर असतोच नात्यामध्ये की रोजचा ऑफकोर्स पैशांपासून काम सगळी पण त्या व्यवहारा व्यतिरिक्त अशा ऍक्टिव्हिटी पाहिजेत की ज्या फक्त एक छान आनंद घेण्यासाठी म्हणून करायला पाहिजे दोघांच्याच आणि ती त्या ती प्रत्येकाची वेगवेगळी पण असली पाहिजे पण एकत्र पण असली पाहिजे बरोबर म्हणजे एखाद्याची तू की डिनर असू की दिवसभरात सगळे कोणी दुकानदार असतील किंवा व्यापारी असतील किंवा खूप मोठ्या पोस्ट वरती असेल खूप कामात असतात लोक तर एटलिस्ट रात्रीचं एक जेवण एकत्र केलं उदाहरण द्यायचं झालं तर माझा भाऊ आणि वहिनी ते एकत्र स्वयंपाक करतात तर उर्मिला आणि मी एकत्र ट्रॅव्हल करतो आम्ही खूप साऱ्या गोष्टी एकत्र बघतो घरातली कामं सुद्धा आम्ही एकत्र करतो त्यामुळे गंमत येते मजा येते आणि दिवसभरामध्ये कोणी कितीही दमलेलं असलं कामात जरी असलं आपापले आप आयुष्य विश्व जरी तयार झाली असली तरी ती जी एक ॲक्टिव्हिटी असते जी फक्त तुमच्या दोघांची असते आमचे कित्येक मित्रमैत्रिणी एकत्र खेळायला जातात आ, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करतात एकत्र व्यायामाला किंवा जिमला जातात गप्पा मारायला बसतात चहा तरी एक घेतात एकत्र यानं प्रचंड बॉन्डिंग होतं आणि तो तुमच्या दोघांचाच टाईम असतो पुढचा प्रश्न विचारल्यास मी नाव नाही घेणार कारण फारच एकदम स्पष्टपणे प्रश्न विचारलाय तो तुमच्या रिलेशनमध्ये स्पार्क ठेवण्यासाठी काय करता येईल जर आपला पार्टनर बोरिंग असेल तर कसं काय मॅनेज करायचं मला ट्रॅव्हल करायला आवडतं पण माझा हसबंड खूप बोरिंग आणि कंजूस आहे अशा <laughs> सिच्युएशनमध्ये कसं काय मॅनेज करायचं प्लीज उत्तर <laughs> द्या, द्या। मला असं वाटतंय थे, स्पार्क ठेवण्यासाठी आम्ही आधी उत्तर दिलं की एकत्र ऍक्टिव्हिटीज एक एक। करायला पाहिजे तर ट्रॅव्हल तुम्ही एकत्र करायला पाहिजे मी असं सांगेन की सांग स्पष्टपणे ट्रॅव्हल कुठली कुठली ऍक्टिव्हिटी तुम्ही एकत्र करायला पाहिजे आणि ट्रॅव्हल करण्यासाठी काय खूप लांबच जायला पाहिजे असं काही नाही आपल्या महाराष्ट्रात सुद्धा खूप छान ठिकाणं आहे तर मला असं वाटतं की कंजूस असेल तर पार मी म्हणेन की मागे लागून तू ट्रॅव्हल करायला लाव किंवा तू स्वतः मॅनेज कर ट्रॅव्हल आणि यातनं गोष्टी जास्त ओपन व्हायला म्हणजे yes. आता गंमत काय माहितीये का, का? प्रत्येकाची स्पेंडिंग कपॅसिटी ही वेगवेगळी असते म्हणजे मी समजू शकते तो जर खूप हालाकीच्या परिस्थितीतून किंवा त्यानं खूप स्ट्रगल केला असेल किंवा त्याचा स्वभावाचा तो भाग असेल तर आपणही त्याला रिस्पेक्ट केला पाहिजे कारण की स्त्रियांचं बऱ्यापैकी स्पेंडिंग कपॅसिटी जास्त असते म्हणजे आपल्याला दागिने साड्या सगळ्या गोष्टी आवडतात पण तू पण त्याची बाजू समजून घेतली पाहिजे की तो का पैसे नाही खर्च करत आहे किंवा त्याला एखाद्या गोष्टीवरती खर्च करणं हा जर वायफळ वाटत असेल तर पुन्हा एकदा बसा बोला बोलून गोष्टी होतात की मग तुम्हाला दुसऱ्या कुठल्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करता येतील मॅनेज करता येतील की जे तुम्हाला ट्रॅव्हलमध्ये पैसे खर्च करता येतील असं जर तुम्ही एकत्र बसून जर बोललात ना म्हणजे इव्हन पैशांच्या बाबतीत सुद्धा स्पष्टपणे म्हणजे आम्ही सुद्धा होतो आमच्या बाबतीत की कधीतरी माझ्याकडनं खर्च केला जातात आणि काहीतरी गोष्ट घेतली जाते तेव्हा आम्ही सांगतो की इव्हन मॉलमध्ये शॉपिंगच्या वेळेस पण आम्ही एकमेकांना सांगतो की एक मिनिट याची गरज आहे का तर हे आपण बोललं पाहिजे एकमेकांशी बरोबर तर मला असं वाटतं की बोलून जसं उर्मिला म्हणले तसं हा प्रश्न सुटू शकत हां आणि आवडी वेगवेगळ्या असू शकतात म्हणजे तुला ट्रॅव्हल आवडतं पण त्याला जर ट्रॅव्हल नसेल आवडत तर छोट्या छोट्या ह्यानं सुरुवात करा सुकिर्तनं कमाल लो बजेट ट्रॅव्हलचे व्हिडिओज केलेले आहेत हो। आणि मला आता इथे खूप आवडेल की मराठीमध्ये इतक्या छान लो बजेट ट्रॅव्हल व्हिडिओज अवेलेबल आहेत आता चॅनल्स छान छान आहेत तर ते व्हिडिओजचे लिंक मी वरती आणि खाली पण देते वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता एन्जॉय करा हळूहळू सुरुवात करा स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप पुढचे दोन प्रश्न आम्ही एकत्र करतो कारण सिमिलर क्वेश्चन आहे प्रश्न विचारले नेहा आणि प्रियांकाने की व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर हॅपी मॅरिड लाईफ आणि रिलेशनशिप स्ट्राँग आणि लवली कायम राहण्यासाठी तुम्ही काय करता तर मला असं वाटतं की असं काही सिक्रेट वगैरे नसतं अजिबात तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतात तुम्हाला काम करावं लागतं जसं की तुम्ही जेव्हा तुमचं करिअर घडवण्यासाठी असं काही सिक्रेट नसतं एक सिक्रेट नसतं तुम्ही खूप त्याच्यावरती काम करता सतत त्याच्यावर काम करता ट्रायल अँड एरर आपण म्हणतो ना की गोष्टी तुम्ही चुकून चुकूनच शिकता त्यामुळे मला असं वाटतं की सिक्रेट नाहीये सोलमेट नावाची काहीही संकल्पना नसते रिलेशनशिप कायमच स्वर्गात गाठीबिठी नसतं त्यात तुम्हालाच स्वतःहून काम करावं लागतं एकमेकांना समजून घ्यावं लागतं अडॅप्टेबल असावं लागतं आणि मग हळूहळू तुम्ही ते डेव्हलप करत जाता असं एक सिक्रेट असं नसतं कधीच बरोबर अगदी सुकिर्तन एकदम परफेक्ट सांगितलंय एकतर निवडतानाच पार्टनर खूप लक्षपूर्वक निवडायला पाहिजे लव्ह मॅरेज असो नाही तर अरेंज मॅरेज खूप विचारपूर्वक तुम्ही हा निर्णय घ्यायला पाहिजे कारण आयुष्य घालवायचं एकत्र तुम्ही सगळं शेअर करता लाईफ पार्टनर म्हणजे लाईफ शेअर करायची असते आणि दुसरा मुद्दा म्हणजे जर तुमचं लग्न झालं जरी असलं तरी संसाराचं खरं मूळ लपलेलं आहे तडजोडीमध्ये आजकाल प्रॉब्लेम असं झाला आपल्याला सगळं परफेक्ट हवं परफेक्ट 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 आणि दुसऱ्यांच्या तुलनेमध्ये तर आता तर त्या परफेक्शनच्या सीमाच आता खूप मोठ्या मोठ्या होत चालल्यात जे सोशल मीडियावर mm. दिसतं सगळीकडे दिसतं आणि खूप रोमॅन्टिक असं ते चित्रपटांमध्ये दिसतं असं काही नसतं रोजच्या आयुष्यामध्ये तुम्ही लिटरली माय ब्रश आंघोळ वॉशिंग oh. मशीन लावणे धुणं काम करिअर चेकाला या सगळ्या ज्या रोजच्या राहत गाडग्यातल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी चांगल्या नाही होणार सगळ्याच oh. गोष्टी पार्टनर प्रोव्हाइड नाही करू शकत तुम्ही पण नाही करू शकत कोणी परफेक्ट नसतं चुका होणार तर तडजोड करणं खूप गरजेचं आहे तडजोड केली ना की सगळी जोडजोड जोड होत जाते आणि संसार सुखाचा होतो ओके okay, पुढचा प्रश्न आहे गौरीने विचारलाय की ताई दादा तुमची तू तु, यूट्यूबची जर्नी कशी काय चालू झाली आणि ती आयडिया कोणाची होती तर उर्मिला um... यूटूबची आयडिया <laughs> चा चा तर माझीच होती पण जर्नीच्या बाबतीत सांगायचं झालं तर खूप मोठा व्हिडिओ होईल <laughs> आणि आपण यावेळी खास प्रेमाचा जोडीदार म्हणून व्हॅलेंटाईन स्पेशल व्हॅलेंटाईन हे निमित्त आहे <laughs> पण आपल्याला मागच्या वर्षी पण तुम्ही खूप प्रेम दिलं आपल्या कपल क्वेश्चन अँड आन्सरला म्हणून जोडीदाराबरोबर छान गप्पा टप्पा आणि आपली मैत्री प्रेक्षक आणि मंडळींची माझी सुकीर्ताची मैत्री आपली आपलं नातं आणखी घट्ट व्हावं म्हणून या निमित्तानं चौदा फेब्रुवारी हे फक्त निमित्त आहे त्या निमित्ताने आपण हा सगळा प्रक्ष्णांचा घाट घातला यूट्यूब विषयी मी कसं सुरू केलं जर तुम्हाला यूट्यूब चॅनल काढायचा असेल तर कसं काढायचं वगैरे याच्यावरचा मी तर माझा दौर्मिला शो पॉडकास्ट पण केलेला आहे जो स्टोरीटेल ॲपवरती आहे पण याचा मी सेपरेट व्हिडिओ पण करेल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला तुमच्यापैकी जर कुणाला यूट्यूब कसं चालतं काय सुरू करायचं तर त्याच्याविषयीचा मी वेगळा व्हिडिओ करेन नक्कीच आणि मला असंही सांगायला आवडेल की जर तुम्हाला अशा पद्धतीचा म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर असा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सांगा आम्हाला कमेंटमध्ये म्हणजे दर महिन्याला सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता त्याच्यावर yes. एकटी उर्मिला किंवा आम्ही दोघं मिळून आम्ही उत्तर देऊ शकतो छान गप्पा मारूयात म्हणजे आणि दर महिन्याला आपण असा एक आपण असा वार ठेवूयात की ज्यावेळेस आपण प्रश्न उत्तरांचा आपण गप्पा मारूया गप्पा टप्पांचा कार्यक्रम करूयात तर ते तुम्हाला आवडणार असेल तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे आम्ही त्याप्रमाणे प्लॅन करू पुढचा प्रश्न मी एका व्यक्तीचं नाव नाही घेणार आहे कारण हा प्रश्न असंख्य लोकांनी विचारलाय म्हणजे फक्त युट्यूबवर नाही तर इंस्टाग्राम फेसबुक सगळीकडे की तो म्हणजे तुम्ही चान्स कधी घेत आहे आणि उर्मिला <laughs> तुम्हाला बाळ कधी होणार आहे उर्मिला तुला तू आई कधी होणार आहेस किंवा तुम्ही काय फॅमिली प्लॅनिंग तुमचं हा खूप लोकांनी प्रश्न विचारलाय तर उर्मिला यावर काय सांगशील आज उत्तर मिळत ठेंग डेंग डेंग आज तुम्हाला याचं उत्तर मिळणार आहे दे या व्हिडिओमध्ये हेच मी थमनील किंवा टायटल टाकणार हो ना एवढे लोक क्लिक करतील ओके एवढेच मी एका वाक्यात सांगेन की योग्य वेळी योग्य त्या गोष्टी होतील आणि त्याची देवाच्या कृपेनं सद्गुरू कृपेनं मला आणि सुकिर्ताला जाण आहे की कधी कोणत्या गोष्टी योग्य वेळेत करायच्या त्या होतील आणि आता तुम्ही माझ्या मंडळी असल्यामुळे योग्य वेळेला त्या मी शेअर पण करेल तुमच्याबरोबर आणि मला एक सांगायचं या बाबतीमध्ये म्हणजे मनापासून शेअर करायचं आहे की माझी अशी एक विनंती आहे तुम्हाला की मला असं वाटतं की ऑफकोर्स तुम्ही खूप प्रेमापोटी कुतूहलाने अगदी छान काळजीने तुम्ही हा प्रश्न विचारताय हे मी अगदी समजू शकतो पण मला असं म्हणायचं आहे की हा जो प्रश्न आहे ना हा तुम्ही कधीच आयुष्यात कोणाला नका विचारू हा खूप वैयक्तिक प्रश्न आहे असा मला वाटतं हा जो प्रश्न आहे हा त्या दोघांचा प्रश्न असतो त्यामुळे याबाबत विचारण्याचा अधिकार फक्त आपले आई वडील सख्खा भाऊ बहीण म्हणजे आपले फक्त घरातल्या लोकांना असतो आणि कारण की ते आजी आजोबा होणार आत्या मावशी होणार कसं आहे की प्रत्येकाच्या काय प्रायोरिटी आहेत काही लोकांना चान्सच आयुष्यात घ्यायचा नसतो काही लोकांना काही प्रॉब्लेम असतात त्यामुळे प्रत्येक जण वेगळ्या असतो त्यामुळे तुम्ही तो प्रश्न त्याला थेट कधीच विचारला नाही पाहिजे म्हणजे मला हे समजत नाही की आपल्याकडे खूपच मोकळेपणाने थेट डायरेक्ट कोणालाही हा प्रश्न म्हणजे अनोळखी लोकांना पण विचारला जातो की जो खूप चुकीचा आहे त्यामुळे मला असं वाटतं की प्लीज आम्हीच नाही तर आयुष्यात तुम्ही कधीच कोणाला हा प्रश्न विचारू नका कारण कोण कशातून जाते काय म्हणतात आणि म्हणजे असाही प्रश्न एक आला होता की फोर्स करत नाहीत का आई वडील वगैरे तर नाही आम्ही खूप पुण्यवान आहोत आमचे आई वडील कधीच फोर्स करत नाहीत या बाबतीत आणि कोणीच फोर्स सुद्धा करू नये हा त्या दोघांनी घ्यायचा निर्णय आहे समजू योग्य त्यावेळी त्या दोघांनाही कळायला हवं की बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे जे आपला निसर्ग आहे तो कधी वय आणि हे तर त्याच्यानुसार योग्य वेळेला डिसिजन घ्यायला पाहिजे हे त्या जोडप्यालाही कळलं पाहिजे तरुण आणि फॅमिली मेंबर्सला पण कळलं पाहिजे की त्यांना थोडंसं स्वातंत्र्य पण दिलं पाहिजे कारण सांभाळ शेवटी ते आईवडील होणार आहेत त्यांची मचॉरिटी त्यांची जबाबदारी ती ते घेणार आहेत तुम्ही थोड्या वेळ खेळवाल थोड्या वेळ हे कराल बरोबर आणि प्रत्येकाची प्रायोरिटी ही वेगळी आहे ना म्हणजे त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे हा म्हणजे कारण की आता हे शेजार पाजारचे मैत्रिणी किंवा नातेवाईक म्हणजे हे असं झालं की आज कोणत्या रंगाची चड्डू तुम्ही वगैरे हे किती प्रायव्हेट आहे खूप पर्सनल आहे आणि मला असं वाटतं ना त्याची त्याची खूप छान आब राखून त्याचा रिस्पेक्ट ठेवून त्या त्या व्यक्तीला त्या त्या जोडप्याला त्याचा छान निर्णय घेऊ दिला पाहिजे आपण आणि तेवढी स्पेस दिली पाहिजे हे सतत असं विचारणं कारण यू नेवर नो त्यांना काय कशातून कोणी जात आणि जर असेल ना दोनच कारण असतात त्यांनी काहीतरी विचार केलेला असतो किंवा काहीतरी काय फिजिकल मेडिकल मेंटल काहीतरी चालू असू शकतात तर त्या जखमेवर मीठ सोडू नये पण तरी धन्यवाद तुम्हाला योग्य वेळी योग्य गोष्टी कळतील <laughs> खर तर मंडळींचं म्हणजे तुमच्या सगळ्यांचं माझं सुकीर्तशी आणि सुकिर्तचं पण तुमच्याशी आपल्या सगळ्यांचं नातं आणखी घट्ट व्हावं आणि आमच्या पर्सनल लाईफमध्ये काय काय चाललंय वगैरे हे आम्ही जास्तीत जास्त खरं तर बोलतो इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फेसबुकवरती माझ्या प्रायव्हेट अकाउंटला आता फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट नाही करता येतात कारण त्याची लिमिट क्रॉस झाली आहे पण माझं ऑफिशियल पेज आहे फेसबुकवरती ते तुम्ही फॉलो करू शकता पण इन्स्टाग्रामचं जे हँडल आहे तर सुकीर्तचं हँडलचं नाव आहे आणि माझ्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटचं हँडलचं नाव नाव आहे उर्मिला निंबाळकर तिथे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता तिथे मी स्किन केअर फॅशन मेकअप किंवा आता मी काय करते आमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पण आम्ही गप्पा मारत असतो तर तिथे आम्हाला नक्की 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 फॉलो करा इन्स्टाग्रामवरती जर तुम्ही असाल तर आणि तोपर्यंत थँक्यू अशा गप्पा टप्पांचा कार्यक्रम चालू राहणार आहे पाच लाख सबस्क्रायबर्स झाल्याबद्दल धन्यवाद आणि लवकरच तुमच्या काय म्हणतात त्याला सपोर्ट मी आपण आता एक मिलियनचा टप्पा पार पाडू लवकर yes, yes, yes. नक्की नक्की खूप 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 मनापासून सगळ्यांना थँक्यू आणि आमच्याकडून प्रेमाच्या दिवसासाठी प्रेमळ प्रेमळ शुभेच्छा शुभेच्छा प्रत्येक दिवस तुमचा व्हॅलेंटाईन जाऊ येस येस प्रत्येक दिवस अगदी प्रेमाचा जावं आणि आनंदाचा जावं थँक्यू वी लव्ह यू लव्ह यू